फटाक फक्त 30 सेकंदात बातमी डाउनलोड करा तक ॲप, डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर आताच क्लिक करा. शेवटी ह्याला राजकीय कुठेतरी कलर आहेच या पूर्ण वादाला. जितेंद्र आव्हाडांनी त्याच्याबद्दल आपली भूमिका व्यक्त केली आहे. तुम्ही पवारां शरद पवारांकडे किंवा सुप्रियाताईंकडे याच्याबद्दल आपली काही भूमिका तुम्ही बोललेला आहात का? कारण शेवटी ही फिल्म रिलीज झालेली आहे, OTT प्लॅटफॉर्मवरती रिलीज होणार आहे, तर त्याच्याबद्दल तुम्ही काही आपली भूमिका मांडली आहे का पक्षाच्या अंतर्गत पक्षप्रमुखांकडे किंवा पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे? मला ही गोष्ट समजल्याबरोबर मी या संदर्भातली पूर्ण कल्पना आमच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतरावजी पाटील साहेब असतील, लोकसभेतले आमच्या फ्लोर लीडर खासदार सुप्रियाताई सुळे असतील, या दोघांनाही लगेच दिली होती. त्यानंतर काल माझं आदरणीय देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांच्याशीही या फोनवर बोलणं झालं आणि त्यांनाही मी भूमिका स्पष्ट सांगितली की 2017 केलेला हा सिनेमा आहे. आणि त्यानंतर माननीय उपमुख्यमंत्री अजितदादांबरोबर सुद्धा माझं बोलणं झालं आणि 2017 केलेला सिनेमा आहे ही भूमिका माझ्या पक्षश्रेष्ठींनाही नक्कीच पटलेली आहे. शरद पवारांचा आत्ताच प्रतिक्रिया आलेली आहे आणि हा आपली मुलाखत संपण्याकडे आली आणि त्यांनी तुमचं समर्थन केलेलं आहे की अशा पद्धतीने भूमिका करणं ह्याच्यात काहीच चुकीचं नाही आहे. त्याच्यामुळे तुम्ही जे बोललात मला असं वाटतं की तुमची भूमिका रास्त आहे असंच कुठे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मांडलेली आत्ताच थोड्या वेळापूर्वी ही प्रतिक्रिया आलेली आहे. त्याच्यामुळे तुमची भूमिका रास्त आहे आणि कलाकार म्हणून तुम्हाला अशा पद्धतीने भूमिका करायचं स्वातंत्र्य आहे ही गोष्ट पुन्हा एकदा त्याच्यातनं अधोरेखित झाली आहे. डॉक्टर कोले, तुम्ही आमच्याशी बोललात आणि मनमोकळेपणाने बोललात, फक्त हा मुद्दा काही तुम्ही राष्ट्रवादीचे नेते म्हणून किंवा खासदार म्हणून तुम्ही नथुराम गोडसेंची भूमिका का केली एवढा पुरता नव्हता. एक बोला बोला. जी आपण आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांची प्रतिक्रिया मला सांगितली, नक्कीच याविषयी माझ्या मनात हा ठाम विश्वास होता आणि मला खरोखर अभिमान आहे की अशा एका व्यापक दृष्टिकोन असलेल्या नेतृत्वाखालच्या मार्गदर्शनाखाली मी आज समाजकारणात सक्रिय, याचा मला नक्कीच अभिमान आहे.